नमस्कार, मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी धावून जाणारी संघटना आहे। या संस्थेमार्फत विविध कार्य सांगली जिल्ह्यात चालू असून याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष एल एस कदम व संपर्क प्रमुख मयूर पवार यांनी सांगली जिल्ह्यात सदिच्छा भेट दिली असता जनशक्ती युवा संघटनेतर्फे वृद्ध सेवाश्रम कुपवाड सांगली येथे वृद्धांना एक वेळेत जेवणाची सोय करून या वृद्धाश्रमातील आजी आजोबांना त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्यांच्यासोबत थोडा वेळ या संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी दिला। तसेच त्यांच्यासोबत गप्पा मारत त्यांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही स्वतःला एकटी समजू नका, जेव्हा तुम्हाला व तुमच्या वृद्धाश्रमाला मदत लागेल त्यावेळी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत अशी प्रेमाची थाप देत वृद्धाश्रमातील वृद्धांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या हातून त्यांना जेवणाचा घास वाढविला व स्वतः त्यांना ताटातमध्ये जेवणाचे पदार्थ वाढले व दिलेल्या गोड जेवणामुळे वृद्धाश्रमातील वृद्ध लोकांनी घरच्यांसारखी वागणूक दिल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक व आभार मानले। यावेळी वृद्धाश्रमातील वृद्धांचा आनंद द्विगुणित केल्याने सर्व वृद्धांनी तसेच वृद्ध सेवाश्रम उपाध्यक्ष मार्टिन सर यांनी जनशक्ती युवा संघटनेचे आभार मानले व अशा प्रकारे कार्य केल्याबद्दल या संघटनेस भावी वाटचालीस देखील शुभेच्छा दिल्या। यावेळी सांगली मिरज कुपवाड आणि महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष सागर जंगम, उपाध्यक्ष श्रीकांत कोष्टी, जुबेर कंकवाडे, तुषार शिरूर, सत्यजित कांबळे, अनिल ठरते, रोहित वाघमारे युवक व पदाधिकारी उपस्थित होते। आणि हे सुंदर असं अरेंजमेंट त्यांनी केलेले आहे आणि याप्रमाणे आम्ही त्यांना रिक्वेस्ट देखील केलेलं आहे की तुम्ही केव्हाही वर्षातून कधीही तुम्ही येऊन तुमचे आई वडील आजोबासारखे जे वृद्ध लोक आहेत त्यांना तुम्ही भेटून जावा, त्यांच्याकरता जे काय हेल्प लागते ते तेवढं करून घ्या। आज आपल्या संस्थेनं जे हे कार्य केलेलं आहे ते उत्तम केलेलं आहे आणि याबद्दल आमचे ट्रस्टी शरद पाटील साहेब अध्यक्ष, मी उपाध्यक्ष आणि सर्व आभार। बोला सर। आज जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं वृद्धसेवा आश्रम कुपवाड सांगली या ठिकाणी जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं। जे वयोवृद्ध लोक या ठिकाणी, अनेक तरुण त्यांना या ठिकाणी सोडून देतात, अशा वृद्ध लोकांचा कोणीही वाली नसतो आणि त्यांची सेवा करण्याचं जे आज आम्हाला या ठिकाणी भाग्य मिळालं हे खूप कौतुकास्पद आहे आणि जनशक्ती युवा संघटना असे उपक्रम महाराष्ट्रभर राबवेल आणि जनशक्ती युवा संघटनेच्या माध्यमातून असे सामाजिक कार्य आम्ही सदैव करूयात। आज जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं वृद्ध सेवाश्रम सांगली मिरज कुपवाड या ठिकाणी आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम आयोजन केला होता। आज बरेचसे युवकांची प्रगती होते, त्यांच्याकडे भरपूर पैसे पण येत आहेत, पण आज कुठेतरी हे युवक आपले जे वृद्ध आई वडील आहेत किंवा त्यांचे आजी आजोबा आहेत ह्यांना ते सांभाळत नाही आहे, त्यामुळे अशा प्रकारचे वृद्धाश्रमांची संख्या आजकाल वाढायला लागलेली आणि त्यांना मदत करणारे खूप बोटावर मोजण्यावरी लोक आहेत। तर आमच्या संघटनेच्या मार्फत आम्ही हाच प्रयत्न केला आहे की जे कोण वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही इथून पुढेही मदत करू आणि करत राहणार आहे। तर मी महाराष्ट्रातले जे काय असंख्य युवक आहेत त्यांना मी हीच विनंती करतो की तुम्ही जनशक्ती युवा संघटनेमध्ये सामील होऊन अशा प्रकारचे सामाजिक कार्य करावं, हीच विनंती। धन्यवाद। बोला सर। आज जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी आदरणीय श्री एल एस कदम साहेब, जे प्रदेशाध्यक्ष आहेत, आणि श्री मयूर पवार संपर्क प्रमुख यांनी आज सांगली जिल्ह्यामध्ये दौरा करत असताना महापालिका क्षेत्राला भेट दिली। आम्ही महापालिका क्षेत्रामध्ये आमचे उपाध्यक्ष कोष्टी साहेब असतील, प्रभाकर स्वामी असतील, तुषार शरूर असेल, जुबेर कंकणवाडे, इतर सर्व पदाधिकारी मिळून अनेक उपक्रम सतत राबवत असतो। याच्यामध्ये सावली बेगर केंद्रामध्ये पूर्वी आपण जो उपक्रम घेतला तोही अत्यंत चांगल्या पद्धतीने घेतला। असाच एक दिवाळीच्या निमित्तानं या ठिकाणी वृद्ध सेवाश्रम कुपवाड या ठिकाणी असणाऱ्या वृद्धाश्रमास आम्ही भेट दिली आणि दिवाळीचा औचित्य साधून या वृद्धांना त्यांच्या जे काही मुलं आहेत यांची जी काही आज उणीव भासते आहे ती उणीव पूर्ण करण्याचा एक हेतू आम्ही या ठिकाणी सफल करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या मुखामध्ये चार घास जावेत हा एक उदात्त हेतू ठेवून आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहोत आणि या कार्यास आज सफलता मिळाली।
या सर्व वृद्धांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता हा दिवाळीच्या आनंदासारखा आम्हाला द्विगुणित करून गेला आणि यासाठी या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभलं त्याबद्दल मी महापालिका क्षेत्राच्या वतीनं आमच्या सर्व जनशक्ती युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं आणि प्रदेश कार्यकारिणीचं आभार मानतो आणि हे असेच उपक्रम महापालिकेत आम्ही सतत घेत राहू ही एक ग्वाही या निमित्तानं मी देतो आणि महापालिका क्षेत्रातील युवकांना एक आव्हान आहे की आपण या जनशक्ती युवा संघटनेमध्ये सामील व्हावं आणि या संघटनेचं कार्य असंच वाढवत राहावं ही एक विनंती या ठिकाणी मी करतो।